आजोबांनी नातवाला बागेत पळवायचे असते, इथे मात्र नातूच आजोबांना पळवतोय, त्यामुळे मला पवारांची क्यू येते अशी खरमरीत टीका गिरीश बापट यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावरती केली. आगामी लोकसभेमध्ये पुणे आणि जिल्ह्यातील 4 खासदार हे महाआघाडीचे असणार असल्याचा विश्वास बापट यांनी व्यक्त केलाय. ते बारामतीत भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम, महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारानिमित्त आयोजित विजय संकल्प मेळावा सभेत बोलत होते. यावेळी मंत्री विजय शिवतारे, आमदार बाळा भेंगडे, आमदार राहुल कुल, आमदार योगेश टिळेकर, आमदार नीलम गोरे, आमदार भीमराव तापकीर, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, गोविंद देवकाते आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पुण्याची लोकसभा मी पण लढवतोय. मला असं वाटलं की आपली लोकसभा म्हणजे आता फार मोठी कुस्ती होणार, पण आता जिल्ह्यातच अशी कुस्ती लागली कांचनताई की तुमच्या कुस्तीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आणि आमची कुस्ती रेवड्याची होणार आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, बाय दिला का बाय दिला काय ते बघू. पुण्यात अजून काँग्रेसला उमेदवार मिळत नाही. फुले यांना निवडणूक लढण्याची संधी नव्हे तर देशातील इतिहास रचण्याची संधी आहे. मीही याच संधीची वाट पाहत होतो. प्रत्येक बूथनिहाय काम होणे अपेक्षित आहे. 2 वेळा संधी दिलेल्या खासदार लेकीला सेल्फी काढण्याखेरीज काही जमलं नाही. त्यांनी केलेल्या विकास कामांचा सेल्फी काढावा, त्यामुळे त्यांच्या भावनिक प्रचाराला कोणीही बळी पडू नका. फुले यांचा अर्ज भरण्याच्या वेळी विरोधकांना धडकी भरेल असे शक्ती प्रदर्शन करा, असे विजय शिवतारे यावेळी म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान येणाऱ्या आमच्या कांचनताई कुल मगाशी त्या बोलता बोलता म्हणाल्या की मला निवडणूक लढण्याची संधी दिली. कांचनताई, तुम्हाला निवडणूक लढण्याची संधी भाजपने दिलेली नसून देशात एक नवीन इतिहास रचण्याची संधी आपल्याला दिली. सर्वसामान्य संधी नाही, ज्या संधीची मी 2014 वाट पाहत होतो, ज्या संधीची मी देखील वाट पाहत होतो, ती संधी तुम्हाला मिळाली आणि म्हणून आता काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. मला खात्री आहे की हा इतिहास घडणार म्हणजे घडणार. त्यांनी सांगितलं होय, बारामतीच्या 2 लेकींची फाईट, आता एका लेकीला 12 वर्ष आम्ही संधी देऊन पाहिले. सेल्फी काढण्याशिवाय पलीकडे त्यांना काही जमत नाही हे चित्र आहे. कुठे जा सेल्फी, काम आमचं सुरू होत आहे 150 कोटीचा, त्याच्या अगोदर 4 दिवस सेल्फी. हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे 12 तारखेला, 10 तारखेला घंटानादाने सेल्फी. आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी प्रत्येक तालुक्यात विचारलं पाहिजे. इंदापूरला खासदार म्हणून तुम्ही 12 वर्षात काय केलं, मी म्हणतो 5 वर्षात सोडा. अकाउंटेबिलिटी 5 वर्षाची असते, जबाबदारी 5 वर्षाची, पण तुम्हाला 12 वर्ष आम्ही साथ दिली, 2 वर्ष राज्यसभा आणि 10 वर्ष लोकसभा दिलेले. इंदापूरमध्ये तुम्ही काय केलं काम दाखवा, पुरंदरमध्ये काय केलं काम दाखवा, भोरमध्ये काय केलं काम दाखवा, हवेलीमध्ये काय केलं काम दाखवा, मुळशीमध्ये काय केलं काम दाखवा, वेल्ह्यामध्ये काय काम केलं दाखवा काम. आणि म्हणून जाहीर आव्हान, मला आठवत आहे माझं एक ओपन पत्र मी केलं होतं आणि त्या सोशल मीडियामधून गेलो होतो. ताई, आतापर्यंत तुम्ही ज्या सेल्फी काढतात त्याच्यावेळी तुम्ही केलेल्या कामांच्या सेल्फीची मी वाट पाहतोय, एकही सेल्फी मला आली नाही. कांचनताई दिल्ली में सेल्फी वाली बाई गल्ली में अशी निवडणुकीनंतर अवस्था होणार असल्याची टीका शिवसेनेच्या नीलमताई गोरे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली. तसेच काही कुटुंबातील राग आल्यावर टीव्ही देखील फोडतात अशी खरमरीत टीका नीलम गोरे यांनी पवारांच्या नातवावर केली आहे. आणि त्यांचं मी नक्कीच त्यांनी नाव लिहिलं नाहीये, पण त्यांनी एक इथे म्हटलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटतं. त्यांनी म्हटलंय की रंजनाताई कुल यांनी पहिल्यांदा भाषण आमदार झाल्यावर केलं आणि कांचनताई कुल यांनी पहिल्यांदा भाषण न चुकता स्पष्टपणाने केलं, मात्र चिरंजीव पार्थ अजित पवार यांना लिहून दिलेले भाषण सुद्धा वाचून दाखवता आले नाही. निरीक्षण शक्ती योग्य आहे बारामतीकरांची. आणि बाकी मला काळ्यांनी बाकी बऱ्याचशा कथा सांगितल्या, व्यक्तिगत बोलायचं नाही आहे, पण कोणी कोणी माणसं रागवली की शिव्या देतात, कोणी रागवली की अजून काहीतरी बोलतात, पण एक व्यक्ती अशी मला कळली बरं का वापट साहेब, की ती रागवली की स्वतःच्या घरातला टीव्ही फोडून टाकते. त्यामुळे तुम्हाला कळलेलं आहे काय जे काळ्याने मला सिक्रेट काय सांगितलं. आणि त्यामुळे असे टीव्ही वगैरे स्वतःचे तुम्हाला
होत्या मृणाल गोरे या निवडणुकीला उभे होत्या, त्यावेळेला एक घोषणा झाली होती की दिल्लीवाली बाई गल्ली में आणि पाणीवाली बाई दिल्ली में, म्हणजे मृणाल ते पाण्यासाठी भांडण करायच्या. तर शिवतऱ्यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामधून जी काही माझी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याच्यामध्ये कांचनताई दिल्ली में और सेल्फीवाली बाई गल्ली में. आता शरदजी तुमचं नाव शरद असल्यामुळे तुमच्या भविष्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. पुढे काय होणार आहे ते आपण देवेंद्रजी आणि उद्धव साहेबांवर सोडूया. मृणाल गोरे या निवडणुकीला उभे होत्या, त्यावेळेला एक घोषणा झाली होती की दिल्लीवाली बाई गल्ली में आणि पाणीवाली बाई दिल्ली में, म्हणजे मृणाल ते पाण्यासाठी भांडण करायच्या. तर शिवतऱ्यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामधून जी काही माझी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याच्यामध्ये कांचनताई दिल्ली में और सेल्फीवाली बाई गल्ली में. एमकेएन साठी नवनाथ बोरकर, बारामती.